सुस्वागतम, नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता 4वी विषय गणित या गणित विषयातील गुणाकार हा घटक आपण अभ्यासणार आहोत. घटक 5वा, गुणाकार भाग 1. या व्हिडिओमध्ये, या अभ्यास मालिकेमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहा, गुणाकाराची उजळणी या ठिकाणी दिलेली आहे. विद्यार्थ्यांना देण्यासाठी 8 डझन केळी आणली. महेंद्र म्हणतो, 1 डझन केळी म्हणजे 12 केळी, मग 8 डझन केळी म्हणजे किती होतील बरं? कमल म्हणते, हे शोधण्यासाठी 12 आणि 8 यांचा गुणाकार करावा लागेल. असा गुणाकार चौकट पद्धतीनं करता येतो. त्या पद्धतीनं गुणाकार करून उत्तर शोधू. 12 बरोबर 10 अधिक 2. बघा, या ठिकाणी चौकट पद्धतीनं मांडणी केलेली आहे. 10 आणि 2 गुणिले 8, 10 ला 8 ने गुणल्यानंतर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 80. 2 ला 8 ने गुणल्यानंतर उत्तर आलेलं आहे 16. 80 अधिक 16 बरोबर 96. 8 डझन केळी म्हणजे 96 केळी. कमल म्हणते, आता सांग, कवायतीसाठी 15 रांगात मुलं उभी केली. प्रत्येक रांगेत 37 मुलं आहेत, म्हणजे एकूण किती मुलं आहेत? महेंद्र म्हणतो, सांगतो, त्यासाठी मला 37 आणि 15 यांचा गुणाकार करावा लागेल. 37 ची फोड 30 अधिक 7 आणि 15 ची फोड 10 अधिक 5 अशा पद्धतीनं करून घ्यावी लागेल. आणि ती चौकट पद्धतीमध्ये आपल्याला 30 आणि 7 गुणिले 10 आणि 5 अशा पद्धतीनं मांडणी करावी लागेल. 30 गुणिले 10 केल्यानंतर 30 दाय 300, 7 गुणिले 10 केल्यानंतर 70, परत 30 गुणिले 5 केल्यानंतर 150 आणि 7 गुणिले 5 केल्यानंतर 35. 300 अधिक 150 अधिक 70 अधिक 35 बरोबर 555 म्हणजे मैदानावर एकूण 555 मुलं आहेत. आता पुढं यावर आधारित आपण स्वाध्याय सोडवूया. खालील गुणाकार करा. पहिला, 53 गुणिले 8. या ठिकाणी आपल्याला 53 ची फोड करून घ्यावं लागेल. 53 बरोबर 50 अधिक 3. बघा, या ठिकाणी आपण चौकट पद्धतीनं या ठिकाणी मांडणी करून घेऊ. 50 आणि 3 गुणिले 8, 50 ला 8 ने गुणल्यानंतर या ठिकाणी उत्तर येतं 400. 3 ला 8 ने गुणल्यानंतर या ठिकाणी उत्तर येतं 24. आणि 400 आणि 24 यांची बेरीज केल्यानंतर या ठिकाणी उत्तर येतं 424. म्हणजे 53 गुणिले 8 बरोबर 424. पहा दुसरं उदाहरण, 25 गुणिले 9. या ठिकाणी आपल्याला जी 2 अंकी संख्या आहे 25, तिची आपल्याला या ठिकाणी फोड करून लिहावं लागेल. 25 बरोबर 20 अधिक 5. म्हणून चौकटीमध्ये त्याची मांडणी 20 आणि 5 गुणिले 9. 20 गुणिले 9 बरोबर 180, 5 गुणिले 9 बरोबर 45. 180 अधिक 45 केल्यानंतर या ठिकाणी उत्तर येतं 225. म्हणजेच 25 गुणिले 9 बरोबर 225. तिसरं उदाहरण आपण पाहूया आता, 86 गुणिले 5. या ठिकाणी 86 ची फोड आपल्याला करून घ्यावी लागेल. 86 बरोबर 80 अधिक 6. ह्याला आपण चौकटीमध्ये मांडणी करून घेऊ. 80 आणि 6 गुणिले 5. 80 गुणिले 5 बरोबर 400. 6 गुणिले 5 बरोबर 30. 400 अधिक 30 बरोबर 430. म्हणजेच 86 गुणिले 5 बरोबर 430. समजलं? पुढे पाहता चौथं उदाहरण, 75 गुणिले 11. यामध्ये दोन्ही संख्या ज्या दिलेल्या आहेत त्या दोन्ही संख्या 2 अंकी आहेत. या ठिकाणी आपल्याला 75 ची फोड आणि 11 ची सुद्धा फोड करून घ्यावी लागेल. 75 ची फोड आपल्याला 75 बरोबर 70 अधिक 5 आणि 11 ची फोड 11 बरोबर 10 अधिक 1 अशा पद्धतीनं फोड केल्यानंतर त्याची आपल्याला चौकटीमध्ये मांडणी करून घ्यावी लागेल. 70 आणि 5 गुणिले 10 आणि 1. 70 गुणिले 10 बरोबर 700. 5 गुणिले 10 बरोबर 50.
70 गुणिले 1 बरोबर 70, 5 गुणिले 1 बरोबर 5। आणि या सर्वांची बेरीज आपल्याला करावायची आहे 700 अधिक 50 अधिक 70 अधिक 5 बरोबर 825। म्हणून या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 75 गुणिले 11 बरोबर 825। पाचवं उदाहरण आहे पण या ठिकाणी 41 गुणिले 14, याची पोड आपल्याला करून घ्यावी लागेल। 41 बरोबर 40 अधिक 1 आणि 14 बरोबर 10 अधिक 4, 40 आणि 1 गुणिले 10 आणि 4, 40 गुणिले 10 बरोबर 400, 10 गुणिले 1 बरोबर 10, 40 गुणिले 4 बरोबर 160, 1 गुणिले 4 बरोबर 4। या ठिकाणी आपल्याला 40 अधिक 160 अधिक 10 अधिक 4 बरोबर 574 अशी बेरीज करून घ्यावी लागेल आणि या ठिकाणी उत्तर येणार आहे 41 गुणिले 14 बरोबर 574। पुढचं उदाहरण आहे पा 68 गुणिले 12, या ठिकाणी सुद्धा दोन्ही संख्यांची आपल्याला पोड करून घ्यावी लागेल आणि त्याची मांडणी आपल्याला चौकटीमध्ये करावी लागेल। 60 आणि 8 गुणिले 10 आणि 2, 60 गुणिले 10 बरोबर 600, 8 गुणिले 10 बरोबर 80, 60 गुणिले 2 बरोबर 120, 8 गुणिले 2 बरोबर 16। आलेले जे उत्तर आहे या सर्वांचे आपल्याला बेरीज करावी लागेल। 600 अधिक 80 अधिक 120 अधिक 16 बरोबर आलेलं आहे उत्तर 816, म्हणजेच 68 गुणिले 12 बरोबर 816। तीन अंकी संख्येला गुणणे, शतक संख्येला एक अंकी संख्येने गुणणे, 4 गुणिले 100 म्हणजे 4 गुणिले 100 बरोबर 400 म्हणजे 400, 6 गुणिले 100 बरोबर 600, 2 गुणिले 400 बरोबर 800। सहलीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 300 रुपये घेतले, पहिल्या दिवशी 4 विद्यार्थ्यांनी पैसे दिले तर त्या दिवशी किती रक्कम जमा झाली? कमल, यासाठी 300 ची 4 पट करावी लागेल। महेंद्र, 300 म्हणजे 3 शतक, 3 शतकांची 4 पट, 300 गुणिले 4 बरोबर 12 शतक म्हणजे 1200। कमल, म्हणजे पहिल्या दिवशी 1200 रुपये फी जमा झाले। लक्षात घ्या, पूर्ण शतक संख्येला दुसऱ्या संख्येने गुणताना शतकातील अंकाला त्या संख्येने गुणावे आणि आलेल्या गुणाकारापुढे 2 शून्ये लिहावीत। प्रत्येकी 300 रुपये याप्रमाणे 40 विद्यार्थ्यांनी फी दिली तर एकूण किती फी जमा होईल? टोनी, 300 ची 40 पट बरोबर 300 गुणिले 40 बरोबर 120 बरोबर 12000 रुपये। 300 गुणिले 40 करताना 3 आणि 4 यांचा गुणाकार करून आलेल्या 12 या गुणाकारापुढे 300 या शतक संख्येतील 2 आणि 40 या दशक संख्येतील 1 अशी एकूण 3 शून्ये लिहिली तरी चालेल। पुढे पायावर आधारित स्वाध्याय, खालील गुणाकार करा। 400 गुणिले 5 बरोबर 2000, 20 गुणिले 300 बरोबर 6000, 40 गुणिले 500 बरोबर 20000, 800 गुणिले 60 बरोबर 48000, 35 गुणिले 200 बरोबर 7000। आणि सहावं उदाहरण थोडस वेगळं दिलंय पाया ठिकाणी, रिकामा चौकोन दिलेला आहे, रिकामा चौकोन गुणिले 70 बरोबर 7000, म्हणजे 70 ला अशा संख्येने गुणल्यानंतर उत्तर येणार आहे 7000। म्हणजे या ठिकाणी आपल्याला 70 ला 100 न गुणावं लागेल, 100 गुणिले 70 बरोबर 7000। सातवं उदाहरण आहे, 700 गुणिले 2 बरोबर 1400, 20 गुणिले 300 बरोबर 6000, 600 गुणिले 30 बरोबर 18000, 900 गुणिले 20 बरोबर 18000, 600 गुणिले 42 बरोबर 25200 आणि 15 गुणिले रिकामा चौकोन बरोबर 30000, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 15 ला 2000 न गुणावं लागेल, म्हणजे या ठिकाणी उत्तर येणार आहे 30000। पुढं, 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे। पाठ्यपुस्तकांच्या एका संचाची किंमत 245 रुपये आहे तर अशा 8 संचांची किंमत किती? पाठ्यपुस्तकांच्या 8 संचांची किंमत एका संचाच्या किमतीच्या 8 पट असेल, म्हणून
245 आणि 8 यांचा गुणाकार करावा लागेल। 245 बरोबर 200 अधिक 40 अधिक 5 हे लक्षात घेऊन गुणाकार करू आणि त्याची चौकटीमध्ये मांडणी करू। बघा या ठिकाणी 240 आणि 5 गुणिले 8 केलेलं आहे, 200 गुणिले 8 बरोबर 1600, 40 गुणिले 8 बरोबर 320, 5 गुणिले 8 बरोबर 40, म्हणजेच 1600 अधिक 320 अधिक 40 बरोबर 1960, म्हणून 8 संचांची किंमत 1960 रुपये। पुढे पहा, यावर आधारित आपण स्वाध्याय सोडवूया। पहिल्या भाग गुणाकार करा, 124 गुणिले 3, या ठिकाणी आपण 124 ची फोड करून घेतली, 100 अधिक 20 अधिक 4 आणि त्याच्या आपण चौकोनामध्ये मांडणी करणार आहोत। 100 20 आणि 4 गुणिले 3, मग या ठिकाणी 100 गुणिले 3 बरोबर 300, 20 गुणिले 3 बरोबर 60, 4 गुणिले 3 बरोबर 12 आणि आलेल्या सर्व उत्तरांची आपण बेरीज केल्यानंतर या ठिकाणी 300 अधिक 60 अधिक 12 बरोबर 372, म्हणजेच 124 गुणिले 3 बरोबर 372। दुसरं उदाहरण आहे पहा, 367 गुणिले 5 बरोबर 367 बरोबर 300 अधिक 60 अधिक 7, चौकोनामध्ये त्याची मांडणी करून घेऊ। 360 आणि 7 गुणिले 5, 300 गुणिले 5 बरोबर 1500, 60 गुणिले 5 बरोबर 300, 7 गुणिले 5 बरोबर 35, म्हणजेच 1500 अधिक 300 अधिक 35 बरोबर 2150, म्हणजे 367 गुणिले 5 बरोबर 2150। तिसरं उदाहरण पहा, 408 गुणिले 9 बरोबर 408 बरोबर 400 अधिक 0 अधिक 8, याची आपण चौकटीमध्ये मांडणी करून घेऊ। 400 आणि 0 आणि 8 गुणिले 9 या दोघांचा गुणाकार करू आपण। 400 गुणिले 9 बरोबर 3600, 0 गुणिले 9 बरोबर 0, कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता किंवा 0ला कोणत्याही संख्येने गुणले असता उत्तर 0 येते। 8 गुणिले 9 बरोबर 72, आलेल्या उत्तरांची आपण या ठिकाणी बेरीज करू, उत्तर आलेला 3672, म्हणजे 408 गुणिले 9 बरोबर 3672। पुढचं उदाहरण पहा, चौथं, 627 गुणिले 8 बरोबर, या ठिकाणी सुद्धा आपण याच पद्धतीनं मांडणी करून उदाहरण सोडवणार आहोत। या ठिकाणी 427 गुणिले 8 बरोबर 5016, त्यानंतर पाचवं उदाहरण 840 गुणिले 4 बरोबर, बघा या ठिकाणी 840 ची फोड केलेली आहे आणि चौकोनामध्ये त्याची मांडणी केलेली आहे। सर्व अंकांचा गुणाकार केल्यानंतर आलेल्या उत्तराची आपण बेरीज करणार आहोत, उत्तर आलेलं आहे 3360, म्हणजेच 840 गुणिले 4 बरोबर 3360। त्याच्या पुढील उदाहरण आहे पहा, 716 गुणिले 7 बरोबर, ह्याची सुद्धा आपण फोड करून घेऊ, चौकोनामध्ये मांडणी करून घेऊ आणि सर्वांचा गुणाकार केल्यानंतर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे, सर्व आलेल्या गुणाकाराची बेरीज करू, 5012, म्हणजे 716 गुणिले 7 बरोबर 5012। पुढचं उदाहरण आहे पहा, एका खुर्चीची किंमत 650 रुपये आहे, तर अशा चार खुर्च्यांची किंमत किती? चार खुर्च्यांची किंमत एका खुर्चीच्या चार पट असेल, म्हणून 650 आणि 4 यांचा गुणाकार करावा लागेल। 650 ची पोड अगोदर लिहू आपण, 600 अधिक 50 अधिक 0, 650 आणि 0 गुणिले 4, 600 गुणिले 4 बरोबर 2400, 50 गुणिले 4 बरोबर 200 आणि 0 गुणिले 4 बरोबर 0, या सर्वांची बेरीज केल्यानंतर या ठिकाणी उत्तर येतं पहा 2600, म्हणून चार खुर्च्यांची किंमत बरोबर 2600 रुपये। पुढचं उदाहरण आहे पहा, तांदळाच्या एका लहान पोत्याची किंमत 825 रुपये आहे, तर अशा पाच पोत्यांची किंमत किती? पाच पोत्यांची किंमत एका पोत्याच्या पाच पट असेल, म्हणून 825 आणि 5 चा गुणाकार करावा लागेल। या ठिकाणी 825 चा आपण फोड करून घेऊ, 800 अधिक 20 अधिक 5, पुढे चौकटीमध्ये त्याची मांडणी करू, 820 5 गुणिले 5, 800 गुणिले 5 बरोबर 4000, 20 गुणिले 5 बरोबर 100, 5 गुणिले 5 बरोबर 25 आणि आलेल्या सर्व उत्तराची बेरीज करू आपण। 4000 अधिक 100 अधिक 25 बरोबर 4125,
म्हणून 5 पोत्यांची किंमत बरोबर 4125 रुपये। पुढे 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे। भाताची लावणी करताना एका रांगेत 244 रोपे याप्रमाणे 28 रांगा लावून झाल्या तर एकूण किती रोपे लावून झाले? एका रांगेत 244 रोपे म्हणून 28 रांगात 244 च्या 28 पट रोपे असणार, म्हणजे 244 ला 28 ने गुणावे लागेल। 244 बरोबर 200 अधिक 40 अधिक 4, 28 बरोबर 20 अधिक 8, म्हणजे या ठिकाणी चौकटीमध्ये सर्व संख्यांची मांडणी करून आपल्याला गुणाकार करावा लागेल। 200 × 20 बरोबर 4000, 40 × 20 बरोबर 800, 4 × 20 बरोबर 80, 20 × 8 बरोबर 1600, 40 × 8 बरोबर 320, 4 × 8 बरोबर 32 आलेल्या सर्व उत्तराची या ठिकाणी बेरीज करावं लागेल आपल्याला आणि शेवटी या ठिकाणी उत्तर येईल 6832, म्हणजे 6832 रुपये लावून झाले। पुढचं उदाहरण पहा, गुणाकार करा 709 × 76, त्याची सुद्धा आपण फोड करून या ठिकाणी लिहिले पाहिजे आणि चौकटी पद्धतीने आपल्याला मांडणी करून त्याचा गुणाकार करून आलेल्या उत्तरांची बेरीज केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 53884 हे उत्तर मिळणार आहे। यावर आधारित स्वाध्याय पाहूया आपण। पहिला पहा, गुणाकार करा 819 × 12 बरोबर 819 ची पोड आणि 12 ची पोड करून घेतली, त्याची आपण चौकटीमध्ये मांडणी केली। 800 × 10 बरोबर 8000, 10 × 10 बरोबर 100, 9 × 10 बरोबर 90, 800 × 2 बरोबर 1600, 10 × 2 बरोबर 20, 9 × 2 बरोबर 18 आलेल्या उत्तराची आपण या ठिकाणी बेरीज करू। 8000 अधिक 100 अधिक 90 अधिक 1600 अधिक 20 अधिक 18 बरोबर 9828। दुसरं उदाहरण 545 × 38, याची सुद्धा आपण फोड करून घेऊ आणि चौकटीमध्ये त्याची मांडणी करू। परत 500 × 30 बरोबर 15000, 40 × 30 बरोबर 1200, 5 × 30 बरोबर 150, 500 × 8 बरोबर 4000, 40 × 8 बरोबर 320, 5 × 8 बरोबर 40 आलेल्या सर्व उत्तरांची बेरीज केल्यानंतर या ठिकाणी उत्तर येणार आहे 20710, म्हणजेच 545 × 38 बरोबर 20710। तिसरं उदाहरण आहे 953 × 38, 953 आणि 38 ची पोड करून आपण या ठिकाणी लिहू आणि त्याची चौकटीमध्ये मांडणी करू। 900 × 30 बरोबर 27000, 30 × 30 बरोबर 900, 3 × 30 बरोबर 90, 900 × 8 बरोबर 3200, 30 × 8 बरोबर 240, 30 × 8 बरोबर 24 सर्वांची बेरीज केल्यानंतर या ठिकाणी उत्तर येतं पहा 31454। त्याच्या पुढील उदाहरण आहे 610 × 45, याची सुद्धा आपण मांडणी करून घेऊ आणि सर्वांचा गुणाकार केल्यानंतर या ठिकाणी आलेल्या उत्तराची बेरीज करून घेऊ। या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 27450। त्याच्या पुढील उदाहरण आहे 407 × 55, याची सुद्धा आपण फोड करून घेऊ आणि चौकटीमध्ये मांडणी करून घेऊ, सर्वांचा गुणाकार करू, आलेल्या गुणाकाराची बेरीज करू आणि उत्तर आलेलं आहे 22385। त्याच्या पुढील उदाहरण आहे 953 × 38, याची सुद्धा आपण फोड करून घेऊ आणि चौकटीमध्ये त्याची मांडणी करून घेऊ, चौकोनामधील सर्व संख्यांचा आपण गुणाकार करू, आलेल्या गुणाकाराची बेरीज करून घेऊ आणि आलेल्या बेरीजेचा आपण या ठिकाणी 35644 या 953 आणि 38 चा गुणाकार या ठिकाणी आलेला दिसून येईल। पुढे पहा, एका इंग्रजी शब्दकोशाची सवलतीची किंमत 175 रुपये आहे। तो घेण्यासाठी वर्गातील 31 मुलांनी वर्ग शिक्षकाकडे रक्कम दिली तर वर्ग शिक्षकाकडे एकूण किती रक्कम जमा झाली? आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी सुरुवातीला याची आपल्याला मांडणी करून घ्यावं लागेल। एका इंग्रजी शब्दकोशाची सवलतीची किंमत 175 रुपये, म्हणून 31 मुलांचे 31 शब्दकोश घेण्यासाठी 175 31 ने गुणावे लागेल, म्हणून त्याच्या आपण सुरुवातीला गुणाकाराच्या रूपात मांडणी करून घेऊ। 175 × 31 त्याची पोड मांडू आणि त्याची या ठिकाणी चौकटीमध्ये मांडणी करून घेऊ। 100 × 30 बरोबर 3000, 70 × 30 बरोबर 2100, 5 × 3 बरोबर 150
100 × 1 = 100, 70 × 1 = 70, 5 × 1 = 5 आलेल्या सर्व गुणाकाराची या ठिकाणी बेरीज करून घेतल्यानंतर आपल्याला 5425 हे उत्तर मिळेल। म्हणून 31 शब्दकोशांची किंमत 5425 रुपये जमा होतील। पुढचं उदाहरण पहा, एका टेम्पो मध्ये आंब्याच्या 205 पेट्या आहेत, प्रत्येक पेटीत 48 आंबे आहेत, तर त्या टेम्पो मध्ये एकूण किती आंबे आहेत? बघा, एका आंब्याच्या पेटीमध्ये एकूण 48 आंबे आहेत, म्हणून 205 पेट्यामधील आंब्यांची संख्या काढण्यासाठी 205 ला 48 ने गुणू। 205 × 48 बरोबर 205 आणि 48 ची फोड करून घेऊ, त्याची चौकोनामध्ये मांडणी करून घेऊ आणि या ठिकाणी गुणाकार करू। 200 × 40 बरोबर 8000, 0 × 40 बरोबर 0, 5 × 40 बरोबर 400, 200 × 8 बरोबर 1600, 8 × 0 बरोबर 0, 5 × 8 बरोबर 40 आणि आलेल्या सर्व गुणाकाराची बेरीज करू। या ठिकाणी उत्तर येणार आहे आपल्याला 10040, म्हणजेच 205 पेट्यामधील आंब्यांची संख्या 10040 असेल। अशा प्रकारे या ठिकाणी आपण गुणाकाराचं व्यवस्थित रूपानं अभ्यास करू शकतो। आपण सर्वजण माझा हा गुणाकार भाग एक हा व्हिडिओ मनपूर्वक पाहिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे हार्दिक आभार, धन्यवाद।